महामार्ग बंद होता कामा नये. कंत्राटदारास जिल्हा प्रशासनाद्वारे सक्त सूचना. परभणी ते गंगाखेड या राज्यमार्गावर पावसासह पुराच्या पाण्याने महामार्गावरील वाहतूक बंद होता कामा नये अशी सक्त ताकीद उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी संबंधित कंत्राटदारास दिली आहे. गेल्या आठवड्यात लागोपाठ 2 दिवसापूर्वी या महामार्गावर मोचे ब्रह्मपुरी शिवारातील जुन्या पुलाजवळ तसेच पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. परिणामी वाहनधारकांना त्याऐवजी मांडाखळी उमरी भारसवाडा पोखर्णी नरशिव मार्गे गंगाखेडकडे ये जा करावी लागली. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी बुधवारी ब्रह्मपुरी शिवारातील त्या पुलाच्या कामासह पर्यायी रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. पाठोपाठ कंत्राटदारास पाचारण करीत या महामार्गावर रस्त्यासह पुलाची कामे करतेवेळी पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने पावले उचलावीत अशा सक्त सूचना बजावल्या आहेत. अशाच अनेक नवीन बातम्यांसाठी सबस्क्राईब करून पाहत राहा लोकप्रभा मराठी न्यूज. मी न्यूज अँकर शिवानी, नमस्कार. त्यांनी जो खोदलेला नाला होता तो अर्धवट होता, त्याच्यामुळे पाणी पावसाचं पाणी पाण्यामुळे एक असेल का सर? हा सर होता, त्याच्यामुळं पाणी वाढलं पावसाचं की त्या नाल्याच्या त्या टोकापर्यंत जायचं आणि नाल्याच्या बाहेर पाणी यायचं, त्याच्यामुळं तो रस्त्यावर पाणी यायचं, लोकांना त्रास व्हायचा. आता आम्ही त्याला या सूचना दिलेल्या आहे की हा जो अर्धवट खोदलेला नाला आहे तो पूर्णपणे खोदावा आणि हे पाणी जितक्या लांबपर्यंत नेता येईल तितक्या लांबपर्यंत न्यावं, ज्यामुळं रस्त्यावर पाणी येणार नाही आणि पब्लिकला कुठलाही त्रास होणार नाही किंवा वाहतुकीला कुठलाही त्रास होणार नाही. आणि त्या सूचनेची अंमलबजावणी आम्ही येत्या 1-2 दिवसात स्वतः लक्ष घालून करून घेतो. सर, 1-2 दिवसात काम होईल का? लोकांना त्रास होणार नाही यासाठी 1-2 दिवस मी असं म्हणतो 2-3 दिवसात काम होईल, कारण की मी स्वतः त्याच्यात लक्ष घालतो आहे आणि मी स्वतः वेळोवेळी व्हिजिट करून त्या ठिकाणी करतो. कॉन्ट्रॅक्टरशी मी स्वतः बोललेलो. सर, आज आपण त्या रस्त्याची किंवा त्या नाल्याची पाहणी केली, काय जाणवलं तुम्हाला? आपण जसं सांगितलं की तो नाला अर्धवट खोदलेला आहे, रस्त्याच्या खालून जो नाला गेला तो अर्धवट खोदलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी सॅच्युरेशन होतं, तिथं पाणी साचतं तिथं आणि ते साचलेलं पाणी पूर्ण रस्त्यावर येतं आणि त्याच्यामुळे तो त्रास होतो आहे आणि हा त्रास आम्ही लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न आमचा आहे.